विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जो व्हिडिओ बघणार आहोत या व्हिडिओच्या खाली काही संज्ञा दिलेल्या आहेत, त्या संज्ञांचे अर्थ काय आहे ते आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघायचं आहे। त्यामध्ये पहिला आहे NAV। NAV म्हणजे नेट असेट व्हॅल्यू, म्हणजेच त्याला मराठीमध्ये युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य असं म्हटलं जातं। आणि हे NAV जे आपल्याला कॅल्क्युलेशन त्याचं करायचं आहे, त्यासाठी एका युनिटचे नक्त मूल्य गुणिला युनिटची संख्या बरोबर म्युच्युअल फंड योजनेचे एकूण गुणवत्ता मूल्य त्या ठिकाणी जे मिळतं त्याला आपण NAV असं म्हणतो। त्यानंतर दुसरं आहे युनिट्स। युनिट्स म्हणजे ज्याप्रमाणे आपण शेअर बाजारात पैसे गुंतवले की आपल्याला शेअर्स त्या ठिकाणी मिळतात, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडामध्ये जर आपण पैसे गुंतवले तर आपल्याला त्या ठिकाणी एक युनिट आपल्याला मिळतो, त्याला युनिट असं म्हणतात। प्रति युनिट जो बाजार भाव असेल त्याला त्या युनिटचे नक्त मूल्य म्हणजेच नेट असेट व्हॅल्यू जी आपण अगोदर बघितली त्याप्रमाणे त्याला NAV असं संबोधण्यात येतं। त्यानंतर आहे AMC। AMC म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी। म्युच्युअल फंड म्हणजे तज्ञ व्यावसायिक लोकांद्वारे निर्माण करण्यात आलेली फंड योजना असते। या तज्ञांना AMC म्हणजेच असेट मॅनेजमेंट कंपनी म्हणून संबोधलं जातं। ते बाजारभावातील अंदाज घेऊन इच्छुक लोकांचे पैसे वेगवेगळ्या योजनांमध्ये त्या ठिकाणी गुंतवणार, जसं इक्विटी फंड आहे, डेट फंड आहे, किंवा दोन्हींचा बॅलन्स फंड हा गुंतवणूकदारांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी ते गुंतवत असतात। त्यानंतर शेवटचा जो आहे मुद्दा तो आहे SIP। SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, नियमित आवर्ती गुंतवणूक योजना। यामध्ये ज्याप्रमाणे शेअर बाजारामध्ये जर आपण पैसे गुंतवले तर आपल्याला एकतर नफा होतो नाहीतर तोटा होतो, म्हणजे त्यामध्ये जी रिस्क असते ती जास्त असते, परंतु SIP मध्ये आपली जी रिस्क आहे ती थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी कमी होऊन आपल्याला त्याचा फायदा होत असतो।